विद्यार्थ्यांनो, इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला गणित विषयावरती शेकडेवारी हा एक घटक आहे. या घटकावर आज आपण काही उदाहरणं पाहणार आहोत. या घटकामध्ये जी उदाहरणं दिली जातात ते सोडवण्यासाठी आपल्याला वेळ कमी असतो. कमी वेळात सोडवण्यासाठी आपण कोणतंही सूत्र न वापरता ही उदाहरणं या ठिकाणी सोडवणार आहोत. याच्यात वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात, त्यापैकी काही प्रकार आपण आज पाहणार आहोत. या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे तर तो प्रकार आहे, या ठिकाणी उदाहरण घेतलंय 560 ची 20% बरोबर किती. आता शेकडेवारी त्याला शतमान किंवा पर्सेंटेजमध्ये चे हा शब्द आला, चे ची च्या असे जे शब्द आले तर त्या शब्दाचा अर्थ तिथे आपण गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असतं. मग आता हे जर उदाहरण सोडवायचं ठरलं तर बघा 560 चेच्या ऐवजी आपण गुणिले म्हणायचं आणि 20 आता टक्के म्हटलंय, पुढे टक्के म्हटलं की छेद 100 घ्यायचं आणि बरोबर आपल्याला सोडवायचं आहे. बघा मग आता 560 गुणिले 20 छेद 100 हे ठिकाण तयार झालं आणि आता भाग द्यायचा आपला. पहा 20 आपण 100 भाग देतो, 20 21 20 5 100 पुढे आपल्याला मिळतंय. पहा 560° बघा गुणिले 1 राहिला, लिहायची गरज नाही, छेद इथं 5 राहील. मग आता 5 ने 560 भाग द्यायचा, 5 1 5 त्यानंतर इथं 5 1 5 होत आहे, त्यानंतर 5 ने 60 बघता भाग द्यायचा आपल्याला, परत 5 1 5 एक शिल्लक राहिला आणि 5 2 10 उत्तर आलं पहा 112. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 560 ची 20% जर म्हणलं तर 112 मिळते. विद्यार्थ्यांनो, आपण आता या ठिकाणी दुसरा प्रकार पाहणार आहोत शेकडेवरच्या उदाहरणामधला. बघा उदाहरण दिलंय तर 25.4 ची 1.5% बरोबर किती. इथं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये उदाहरण आहे. जरी असेल तर काही फारसं अवघड नाही, गडबडण्याचं कारण नाही, कोणत्याही सूत्राविना अतिशय थोड्या वेळात आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता 25.4 चेच्या ऐवजी आपण म्हणलं गुणाकाराचं चिन्ह घेतलं गुणिले 1.5 आता चित्तके असं त्या ठिकाणी शब्दप्रयोग आहे. म्हणून आपण घेणार आहोत 25.4 गुणिले 1.5% आहे, म्हणून 1.5 भागिले 100 घ्यायचं. टक्के म्हटलं की 100 भागलंय आपण. आणि मग आता इथं दशांश अपूर्णांक हे दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचं आहे. हे काढण्यासाठी इथं 25.4 छेद नसतो, म्हणजे तो असतो 1. इथं आपल्याला हे दशांश चिन्ह 1 घर उजवीकडे सरकवायचं, म्हणजेच पहा 254 होईल आणि छेदस्थानी 1 आहे, त्याच्यावरही आपले 0 द्यावा लागेल, म्हणजे छेद 10 झाला. तसंच गुणिले 1.5 दशांश चिन्ह 1 घर उजवीकडे सरकवायचं, म्हणजे इथं होईल 15 आणि छेदस्थानी 100 आहे, म्हणजेच पुन्हा ते 100 सुद्धा आपले 0 ठेवून द्यायचं आहे. अशा प्रकारे झालं. आता आपल्याला अंशाचा गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार करायचा असतो. मग 15 आपण 254 गुण 15 4 6 44 6 0 0 15 5 75 75 81 8 15 2 30 आणि 8 38 हा आला गुणाकार 3810 छेद 100 1000 गुणिले 10 म्हणजेच 10000. आता डेसिमल पॉईंट दशांश चिन्ह आपले शेवटी आहे, ते आपल्याला इकडं डावीकडे सरकवायचं, छेद आपल्याला 1 करायचं आहे, म्हणजेच किती 1 2 3 4 घर दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचं, म्हणजे इथं पहा 1 होईल छेदस्थानी. आणि अंशस्थानी सुद्धा आपल्याला दशांश चिन्ह 4 घर डावीकडे सरकवायचं, म्हणजे बघा 1 2 3 4 अशा प्रकारे आपलं जे उत्तर आलेलं आहे ते 0.38 10 ही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. म्हणजे 25.4 ची 1.5% 0.38 10 आहेत. विद्यार्थ्यांनो, आता तिसरा जो प्रकार आहे त्या तिसऱ्या प्रकारचं उदाहरण मी या ठिकाणी घेतलंय. 900 ची 3/5% बरोबर किती असं म्हटलेलं आहे. आता 900 ची म्हटल्यानंतर आपल्याला 900 ची म्हणून गुणिले 3/5%. आता इथं अपूर्णांकात दिलंय
असू द्या, काही गडबडायचं कारण नाही. 3/5 × 100 असा त्याचा अर्थ होतो. बरोबर 900 × 3/5 × 100 असं म्हटलं. मग आता 900 × 3/5 × 100 इथं झालं 500. आता 900 अंश स्थानी आहे म्हणून या 500 ने भाग द्यायचा. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. बरोबर शिल्लक राहिले 9 × 3/5. गुणाकार करायचा 9 × 3 = 27/5. 5 ने भाग द्यायचा 5 × 1 = 5 5 × 5 = 25. खाली वरले इथं 2 दशांश चिन्ह झालं, इथं झाले 20. 5 × 20 बरोबर 5.4 हे आलं तुमचं अपेक्षित उत्तर. विद्यार्थ्यांनो, शेकडेवारीमधील चौथ्या प्रकारचं हे उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये बघा काय झालंय, 300 × 2.34% बरोबर किती असं विचारलेलं आहे. आता 300 × 2.34 इथं पूर्णांक किंवा अपूर्णांक विचारलेलं आहे, तरी पण आता त्याच पद्धतीने सोडवायचं. 300 × 2.34 त्याचे टक्के हे असंच लिहा सुरुवातीला. दुसऱ्या स्टेपला आपण असं करू शकतो, 300 × आता याचं अंशाधिक अपूर्णांक रूपांतर करायचं, ह्या 4 ने ह्या 2 ला गुणायचं आणि त्याच्यामध्ये हे जे 3 आहे ते मिळवायचे. मग आता कसं पहा, 4 × 8 = 8 × 3 = 11. 11/4% म्हणजे × 100 बरोबर 300 × 11/4. अशा प्रकारचे आपल्याला समीकरण मिळालं. 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला. 3 × 11/4 हे आपलं उदाहरण मिळालं. आता 11/3 = 30/4. आता 4 ने भागायचे पहा, 4 × 4 = 8 = 32. इथं उरला 1, दशांश चिन्ह घेतलं, इथं झालं 0. मग आता 4 × 2 = 8, इथं परत 2 शिल्लक राहिले, परत 0 घेतला, 4 × 25 उत्तर येते पहा 8.25. हे आपलं अपेक्षित उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे.